पैठण तालुक्यातील पाचोड येथे कोरोनाचे रुग्ण वाढलेले या अफवेमुळे संपूर्ण गावामध्ये एक लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालं होतं निर्माण। मात्र आधार न्यूजने पाचोड पोलीस स्टेशन मध्ये संपर्क करून पोलीस निरीक्षकांशी संवाद साधला असता असं लक्षात आलं की तिथे कुठल्याही प्रकारचे रुग्ण वाढलेले नाही, ही 100% अफवा आहे असं पोलीस निरीक्षकांनी आधार न्यूजला दिलेल्या माहितीत सांगितलेलं आहे। मात्र तिथून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरच रुग्ण सापडलेले आहेत पॉझिटिव्ह, त्यामुळे पाचोड शहरामध्ये 5 दिवसाचा कडकडीत बंद मात्र हा मात्र डिक्लेअर केलेला शासनाने केलेला आहे, त्यामुळे 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे रुग्ण सापडलेले आहे। त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारची बाहेर येऊन किंवा गडबड गोंधळ करू नये असं शासनातर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पाचोड शहर सध्या तरी सुरक्षित आहे, मात्र आपण शासनाने दिलेले सर्व नियमांचं पालन करावं असं पोलीस निरीक्षकांनी आधार न्यूजला दिलेल्या माहितीत सांगितलं। आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांचा हा रिपोर्ट। सध्या कोरोनाचा जो प्रादुर्भाव पूर्ण जगभरामध्ये देशामध्ये आढळलेला आहे, त्या अनुषंगानं आपल्याकडे लॉकडाऊनचा पुली अंमलबजावणी सुरू असताना पाचोड हद्दीलगत अंबड तालुका आहे, अंबड तालुक्यामधील कानडगाव या गावी 2 पॉझिटिव्ह पेशंट आढळले आणि पाचोडपासून कानडगावचं अंतर जे आहे ते 3 किलोमीटर आहे। त्या अनुषंगानं कानडगावचा व्यवहार आणि व्यापाराच्या दृष्टीनं या ठिकाणी पाचोडशी बराच संपर्क येतो, तर त्या अनुषंगानं आम्ही ग्रामपंचायतीसोबत बैठक घेऊन औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातर्फे पाचोड पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत आम्ही असा एक संयुक्त निर्णय घेऊन सर्व व्यापारी वर्गाला आणि गावकऱ्यांना आवाहन केलं की येणारे 4 दिवस आपण येथे कडकडीत बंद पाळावा आणि त्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आज आपण पाहत असाल तर त्याप्रमाणे सर्व ठिकाणी कडकडीत बंद आहे आणि कानडगाव या गावाकडून येणारी वाहतूक आम्ही पूर्णपणे थांबवलेली आहे। हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी पावलं उचलणं आवश्यक आहे ती आम्ही सध्या उचलत आहोत। सर, अत्यावश्यक सेवेमध्ये येणारे जसे की दूध असेल, किराणा दुकान असेल, भाजीपाला असेल, हे सुद्धा बंद आहेत का? नाही, अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या सुरू राहतील, मेडिकल दुकानं सुरू आहेत, भाजीपाला सुरू आहे, पण त्या ठराविक ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना नेमून दिलेलं आहे त्या ठिकाणी हे सर्व काही सुरू आहे। त्यांना इतरत्र गर्दी करण्यास वगैरे त्यांना बंदी केलेली आहे आणि ती ठराविक वेळेतच जसं 7 ते 12 येतो या ठिकाणी विक्री होईल भाजीपाला दुधाची आणि बाकी मेडिकल सेवा दवाखाने हे सर्व पूर्ण दिवसभर चालू राहतील। अशी एक अफवा होती सर की कल्याणनगरमध्ये एक पेशंट आढळला आहे असे होतं, तसं त्या संदर्भात नेमकं काय असतं? नाही, ही माहिती चुकीची आहे। कानडगाव या ठिकाणी जे दोन पेशंट आढळले, दोन पेशंट इथं आले होते अशी एक काल अफवा पसरली होती, त्या अफवेची आम्ही खात्री केलेली आहे। तर त्याप्रकारे कुठली इथं घटना घडली नसून त्यांचे कोणी नातेवाईक इथं आलेले नाही, ते अंबड तालुक्यामधल्याच एका दुसऱ्या ठिकाणी गेले होते, ते एक दुसऱ्या गावी, त्या ठिकाणी यासंबंधीची माहिती देण्यात आलेली आहे संबंधित पोलीस स्टेशन आपल्याकडे या प्रकारे कोणी आले। आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा।